बाबूजींनी फोन केला एका तरुण गायकाला जो त्यावेळेला नुकताच दूरदर्शनवरनं वगैरे लोकांच्या समोर येत होता आणि तो गायक होता रवींद्र साठे. बाबूजींनी त्याला फोन केला की रवी, दोन दिवसानंतर या चित्रपटातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे आणि माझ्याऐवजी ते तुला गायचं आहे. रवींद्र साठे आवाज झाले, संपूर्ण साक्षात बाबूजींचा फोन आणि चित्रपटासाठी त्यांचं गाणं मी गायचं आहे आणि ते सुद्धा आशा भोसलेंबरोबर गायचं आहे. त्यांना धक्का बसला, पण ज्या अर्थी बाबूजींनी फोन केला त्या अर्थी बाबूजींना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे आणि त्याच्यामुळे हे गाणं मी म्हणू शकतो अशा पद्धतीचा त्यांचा विचार झाला. पण गंमत पुढे, हे जेव्हा आशाताईंना कळलं की बाबूजी गाणार नाहीये, कोणीतरी एक नवीन गायक रवींद्र साठे म्हणून गाणार आहे, त्यावेळेला आशाताईंनी एक अट घातली. त्यांनी असं सांगितलं की रवींद्र जर हुबेहूब बाबूजींसारखं गाणार असेल तरच मी त्याच्याबरोबर या गाण्याचं रेकॉर्डिंग करेन. केवळ दोन दिवसाच्या तालमीवरती रवींद्र साठेंनी हे शिवधनुष्य पेललं. त्या गाण्याची आता इतक्या वर्षानंतर गंमत सांगताना रवी म्हणतात की त्यावेळेला मी असेल 20-22 वर्षाचा आणि आशाताई होत्या 40-45 पुढे आणि मी त्यांना म्हणत होतो, जाशील कोठे मुली तू. आपल्या समोर सादर करतात युधामन्यू आणि पूर्वा. Thank you.
आहे।